गेल्या वर्षी बीबीसीच्या व्हिडिओमुळे प्रसिद्धी मिळालेली ही मिट्टू आणि मिठ्ठी यांची जोडी आज एक वर्षानंतर मुख्तार अहमद आणि शाहीन अख्तर यांच्या जोडीला आम्ही पुन्हा भेटलो. मोहब्बत का नाम है बढ़ना. एक छोटा पौधा लगाओ उसने बढ़ना होता है कम नहीं होता. हर हाल में इनको खुश रखने की फुल कोशिश करते हैं. या दोघांच्या आयुष्यात आतापर्यंत अनेक चढ उतार आले आहेत, पण या एका वर्षात त्यांचं आयुष्य खूप बदललं. दिवसभर मेहनतीनं जितकं कमावतात त्यातून बचतही करता येते. अब ये मशहूर हो चुकी है गाड़ी और खासकर जो है बेस हमारा तो वो पहचान लेते हैं कि ये तो वही है. फेसबुक पे आते हैं ना वही है ना. हाँ तो फिर वो पैसे भी नहीं मुकाते बैठ जाते हैं. उल्टा 100 की बजाय 150 दे देते हैं. गेले 3 वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं झालंय की कडाक्याच्या थंडीत त्यांना निवाऱ्यापुरतं का होईना पण आसऱ्यासाठी एक छोटं घर आहे. आता उपाशी राहण्याची चिंता नाहीये. छत डल गई कुछ सामान आ गया अब अंदर सोने लगे तो अल्लाह का शुक्र अदा किया. पंखा हो गया कूलर मिल गया डबल बेड दिया. अब गुसलखाना जो था वो कपड़े के साथ नहाते थे अब अंदर इजी जरा साफ हो के नहाते हैं. इतना नहीं कर सकते थे जितना खर्च हुआ. लोगों ने हेल्प की. जो बीबीसी वालों ने इंटरव्यू लिया हमारा तो उन्होंने अपना पूरे वर्ल्ड में जब ये चला इंटरव्यू तो टेलीफोन नंबर उन्होंने देख के तो मुझसे रब्ता किया. मजेदार पके. एक डॉक्टर साहब हैं उन्होंने मेरे महीने की सब्जी लगाई हुई है. खुदा ना खास्ता हमारे पास नहीं भी हों तो सब्जी लेके अपने घी मसाले से रोटी खा सकते हैं. शाहीन अख्तर यांची कहाणी हेलावून टाकणारी आहे. जन्माला आलेली 9 मुलं मरण पावल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. मुख्तार म्हणतात असं दुःख आणखी कुणाच्या वाट्याला यायला नको. अशा काही घटना ऐकल्या की त्यांच्या काळजात अजूनही धस्स होतं. हमें तो बहुत ही बुरा लगता है. ये नहीं चाहिए कि भाई पागल भी हैं तो उनको पागल उनके सामने तो ना कहो ताकि उसको दुख हो जाए. काफी लोग मैं ऐसे मिलते हैं जो इनको बिल्कुल होश आवाज अपने काम नहीं करते. उनके आधी से ज़्यादा सही हो गई हैं. बस हम जो 4 आने रह गए वो भी अल्लाह पाक करम कर देगा. लेकिन दवाई शुरू है. लेकिन 3-4 हज़ार रुपये की दवाई महीने में आ जाती है हमारी. उसी की जुस्तजू में लगे रहते हैं. गाड़ी निकाल दी कभी आराम कर लिया. आजही त्यांचा दिनक्रम तोच आहे. ते दोघे कुठेही जायचं असलं तर एकत्रच जातात. कोरोनाचं संकट सुरू झालं तेव्हा त्यांचं जगणं अधिकच कठीण होऊ शकलं असतं, पण लोकांच्या मदतीमुळे त्यांना कसली कमतरता भासली नाही. अनेक वर्षांनंतर त्यांना राहण्यासाठी पत्र्याच्या शेडची जागा मिळाली आहे. भविष्यात त्यांच्या वाट्याला काय येईल हे सांगता येणार नाही, पण त्यांचं प्रेम असंच कायम राहील हे नक्की.